नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी प्रवीण ननवरे आपलं स्वागत करतो इतर मागासवर्गीयांच्या नॉन क्रिमिनल वर्गासाठीचे लाभ सार्वजनिक कंपन्या विमा कंपन्या आणि बँकांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या पाल्यांनाही लागू होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळानं या निर्णयाला या मान्यता दिली वार्षिक आठ लाख रुपये उत्पन्न असलेल्या अशा कंपन्या तसंच वित्तीय संस्थांमधले कर्मचारी या लाभासाठी आता पात्र असतील केंद्रीय मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत लक्झरी कारवर वस्तू सेवा सवाकरांअंतर्गत अधिभार वाढवण्यासही मंजुरी दिली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आयोजित वार्ताहर परिषदेत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली वस्तू आणि सेवा कर राज्य मोबादला विधेयक दोन हजार सतरामध्ये उपयुक्त सुधारणा करण्यासाठी अध्यादेश जारी करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात नवशेरा भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं नवशेरा भागात सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबारास सुरुवात झाली भारतीय सैन्यानं गोळीबारास चोख प्रत्युत्तर दिलं यंदाच्या वर्षात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन होण्याचं प्रमाण वाढलं असून एक ऑगस्ट पासून तब्बल दोनशे पंच्याऐंशी वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव विजय मुलगुंद यांच्या बंगळुरू इथल्या निवासस्थानावर आज आयकर छापे विभागानंछापल ऊर्जामंत्री के शिवकुमार यांचे ते निकटवर्तीय असून गुजरात राज्यसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस खासदारांना बंगळुरू इथं थांबवण्यात त्यांची प्रमुख भूमिका होती ऊर्जामंत्री के शिवकुमार यांच्या निवासस्थानानंतर आता मुलगुंद यांच्या निवासस्थानावर छापे टाकण्यात आले आहेत नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून जिल्ह्यातील तब्बल अकरा धरणं शंभर टक्के भरली असून सात धरणातील पाणीसाठा नव्वद टक्क्याहून अधिक झाला आहे नाशिक जिल्ह्यातील गंगापूर ब्याण्णव टक्के पालखेड पंच्याऐंशी तर दारणा धरण नव्याण्णव टक्के भरलं आहे गेल्या महिनाभरात नाशिक जिल्ह्यात सरासरी दोनशे एक्क्याऐंशी पूर्णांक अठ्याऐंशी मिलीलिटर पावसाची नोंद झाली आहे इगतपुरी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे गंगापूर धरणातून चार हजार घनफूट प्रतिसेकंद तर दारणा धरणातून आठ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून साडेबारा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या निंबोडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाचवीच्या वर्गाचं छत कोसळून झालेल्या अपघाताची घटना ताजी असतानाच आज पहाटे श्रीगोंदा तालुक्यात घरगाव इथं जिल्हा परिषद शाळेच्या तीन वर्ग खोल्यांची इमारत कोसळली दुर्घटना पहाटेच्या वेळी घडल्यानं कोणीही जखमी झालं नाही या शाळेच्या नवीन इमारतीचं काम तातडीनं सुरू करावं या मागणीसाठी संतप्त ग्रामस्थांनी दौंड नगर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं बालक आणि गरोदर मातांना आजारापासून संरक्षित करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात ऑक्टोबर दोन हजार सतरा ते जानेवारी दोन हजार अठरा या कालावधीत इंटेन्सिफाईड मिशन इंद्रधनुष्य ही विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितलं याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आज बोलत होते या मोहिमेत सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन डोंगरे यांनी केलं औरंगाबाद जिल्ह्यातील विकासकामं फक्त समन्वयाअभावी रखडली असून शासनानं मंजूर केलेल्या कामांना गती देऊन विकासाचा अनुशेष भरून काढण्याची सूचना शिवसेना उपनेते आणि खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिल्या दिल्याआहे विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांनीही परवानग्यांअभावी मूलभूत कामं थांबवू नका असे आदेश दिले आहेत ठाण्याजवळ आसनगाव ते वासिन दरम्यान दुरांतो एक्सप्रस्तच्या काल झालेल्या अपघातानंतर या मार्गावरची रेल्वे वाहतूक अद्यापही सुरळीत झालेली नाही त्यामुळे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयानं काही गाड्या अंशतः तर काही गाड्या पूर्णपणे रद्द केल्या आहेत नांदेड मुंबई तपोन एक्सप्रेस आज रद्द करण्यात आली असून उद्या मुंबईहून सुटणारी तपोवन एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे जालना दादर जनशताब्दी एक्सप्रेस आज दादरपर्यंत न जाता नाशिक रोडपर्यंत धावली तिथूनच ही गाडी परतणार आहे लोकमान्य टिळक टर्मिनस ते नांदेड ही गाडी आज तर नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी उद्यासाठी रद्द करण्यात आली आहे भारताचा मुष्टीयोद्धा गौरव बिधुडीनं जर्मनीतील हॅम्बर्ग इथं सुरू असलेल्या मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे या विजयानंतर बिधुडीनं भारतासाठी एक पदक निश्चित केलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी